आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका जीव झाल्या एडापिसामध्ये सिद्धीनं खेळला आहे एक मोठा डाव. या डावानुसार आत्याबाई तिचा सत्कार सोहळा तर करणारच आहेत, मात्र त्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आत्याबाईंचा कट्टर दुश्मन नरपत चिकणे. त्यामुळे आता हा सत्कार सोहळा काय रंगत आणेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की आत्याबाईंना जेव्हा कळतं की सिद्धीचा सत्कार नरपत चिकणे करणार आहे, तेव्हा त्या ठरवतात की नरपत चिकणीच्या आधीच सिद्धीचा सत्कार आपण करायचा. या सत्काराचं इन्व्हिटेशन देण्यासाठी त्या सिद्धीला भेटायला शिवाच्या घरी जातात. आत्याबाई साक्षात घरात आल्यामुळे मंगल आणि विलास काका फारच खुश होतात. त्या कदाचित सोनीला लग्नाची मागणी तर नाही घालायला आल्या असं मंगलला वाटतं. आत्याबाई आल्यानंतर सोनलची तारीफ करतात. किरण गुरुजींना देखील खूप चांगलं बोलतात आणि सिद्धी आल्यावर तिला म्हणतात की मी एक आदर्श मुलगी म्हणून तुझा सत्कार करू इच्छिते. सिद्धी आत्याबाईंना म्हणते की मी सत्कार समारंभाला यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. आणि एकांतामध्ये सिद्धी तिला सांगते की नरपत चिकणेनं तिच्या अनुमतीशिवाय गावात सर्वत्र पोस्टर्स लावून तिच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि तिला आता नरपत चिकणेचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे या सत्कार सोहळ्याला नरपत चिकणेला सुद्धा आमंत्रित करावं. आत्याबाईंना तिची ही आयडिया आवडते आणि आता नरपत चिकणे येणार आहे सिद्धीच्या सत्कार समारंभाला. जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.